दक्षिण सोलापूर तालुक्याच्या प्रगतीसाठी परिवर्तनाची गरज आहे असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी केलं. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष सेऊ पवार यांच्या गावभेट आणि प्रचार दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळाला. चिंचपूर, टाकळी, औराद, नालंदानगर, कुरघोट, औज, कारकल, लवंगी, भंडारकवठे, मंद्रुप या ग्रामीण भागांसह हत्तुरे वस्ती आणि नई जिंदगी या शहरी भागांमध्ये त्यांनी मतदारांशी संवाद साधत परिवर्तनाचा नवा हुंकार भरला. संतोष पवार यांनी आपल्या प्रचारसभेत प्रस्थापित नेत्यांवर टीका करताना म्हटलं की सध्याचे आमदार आणि नगरसेवक फक्त निधी आणल्याच्या गप्पा मारतात, पण प्रत्यक्षात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा कोणताही प्रयत्न दिसत नाही. नागरिकांच्या तक्रारींना पूर्णतः दुय्यम मानलं जातं, त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गावागावांमध्ये ड्रेनेज लाईनचा अभाव, 5 दिवसांनी गढूळ पाणीपुरवठा, अपूर्ण दिवाबत्तीची व्यवस्था, खड्डेमय रस्ते या गंभीर समस्या आजही कायम आहेत. कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात या भागात वास्तव्यास असूनही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. नागरिकांना आवश्यक सेवांचा पुरवठा न करता महापालिका जप्तीच्या नोटिसा पाठवून टॅक्स वसूल करते ही दुर्दैवी बाब आहे. तालुक्याच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आणि प्रस्थापित राजकारण्यांच्या स्वार्थी राजकारणाला बाजूला सारण्यासाठी परिवर्तन अत्यावश्यक आहे. तुम्ही दिलेल्या पाठिंब्यानं मी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाची हमी देतो असं संतोष पवार म्हणाले. या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे तसंच मार्ग फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला.